तेव्हा वडदेवता म्हणतात, हा आहे का तो अडथळा? तेव्हा अत्रेयी म्हणते की दुसराही आहे. मग दुसरं काय असं वडदेवता विचारतात. तेव्हा म्हणतात, अत्रेयी म्हणतात की एकदा वाल्मिकी ऋषी मध्यान्हाच्या वेळी स्नान करण्यासाठी तमसा नदीवर गेले होते आणि तिथे एका झाडावर क्रोंचाचे जोडप बसलेलं होत आणि त्याच्यापैकी एकाला पारध्याने ठार केलं आणि तो जमिनीवर पडून तो क्रोंच मरणमुखी पडला. त्यामुळे क्रोंची ही विलाप करू लागली. हे पाहून वाल्मिकींच्या मुखातून अनुष्टुप छंदातील वाक्य बाहेर पडलं आणि ते म्हणाले, हे पारध्या, तुला या जगात आता यापुढे कधीही मान सन्मान मिळणार नाही. त्याच्यावरचे काही कठीण शब्दार्थ बघूया. युग्मह म्हणजे जोडी, विद्ध म्हणजे जखमी, निचेष्टम म्हणजे हालचाल, सहचरम हालचाल न करणारा, सहचरम म्हणजे जोडीदाराला, अश्रुतपूर्वा म्हणजे पूर्वी कधीही न ऐकलेली, वेलपत म्हणजे विलाप करणे. बघा, तो आहे लंगलकार. नंतर रचय आणि कथय हा लोटलकार मध्यम पुरुष एकवचन. श्रुत्वा दृष्ट्वा हे बघा त्वा प्रत्यय लागलाय म्हणजे ते काय आहे, त्वांतव्य. नंतर अन्यश्च, अन्य अधिकच अशी त्याची संधी होते.